नमस्कार, S2MKY मेकिंग चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने चिकन फ्राय. अशा पद्धतीने बनवलेला चिकन फ्राय खायला खूप छान लागतो. चला तर मग आपण त्यासाठी वापरलेले साहित्य बघूयात. अर्धा चमचा हळद, एक चमचा गरम मसाला, एक चमचा धना पावडर, दीड चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा मिरपूड आणि चवीनुसार मीठ, बारीक कट केलेली कोथिंबीर, चार चमचे दही, दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट, स्वच्छ धुवून घेतलेले एक पाव चिकन. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. एक बाउलमध्ये मी चार चमचे दही घातले आहे आणि घेतलेले सर्व मसाले, हळद, मिरपूड, जिरेपूड, मिरची पावडर, मीठ, धना पावडर, गरम मसाला, हे सर्व मसाले यामध्ये घातले आहेत. दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घातली आहे. बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि त्यामध्ये चिकन घालून हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हाताने मी सर्व चिकनला मसाले लावून घेतलेले आहेत. सर्व मसाले चिकनला व्यवस्थित कोट झालेले आहेत. आता आपल्याला हे सर्व अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. आता आपण चिकन फ्राय बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी मी एक पॅन गॅसवर ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आहे. तेल हलकेसे गरम झाल्यानंतर आपल्याला चिकनचे पीस याच्यावर अशा पद्धतीने एक एक करून ठेवून घ्यायचे आहेत. मी अशा पद्धतीने चिकनचे सर्व पीस पॅनवर ठेवून घेतलेले आहेत. 10 ते 12 मिनिट आपल्याला हे एक बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण एक एक करून चिकनचे सर्व पीस दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊ. हे चिकन फ्राय शिजवताना आपण याच्यावर झाकण ठेवलेले नाही किंवा थोडेसुद्धा पाणी घातलेले नाही. झाकण न ठेवता आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला हे चिकन फ्राय बनवायचे आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे चिकन 10 ते 12 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हे 10 ते 12 मिनिट फ्राय करून घेतलेले आहे. खूप कमी साहित्यात आणि अतिशय टेस्टी असे चिकन फ्राय तयार झालेले आहे. खाताना आपल्याला आवडत असेल तर अशा पद्धतीने आपण वरून लिंबूचा रस टाकून घ्यायचा. तुम्ही बघू शकता झाकण न ठेवता आणि पाण्याचा वापर न करता सुद्धा आपले चिकन छान शिजलेले आहे आणि खायला खूप टेस्टी लागत आहे. तुम्ही सुद्धा असे चिकन फ्राय नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.